भाजी विक्रेते व चायनीज हातगाडा चालकांची मनमानी। भर मुख्य रस्त्यावरच मांडला जातोय बाजार। कराड तासगाव महामार्गावर ऑलिम्पिकवीर खाशा बाजार चौकाच्या परिसरामध्ये नेहमीच आपणास वाहतुकीची कोंडी तसेच छोटे मोठे अपघात पाहावयास मिळतात। कारवे नाक्यावर ऑलिम्पिकवीर खाशा बाजार चौकाच्या 300 मीटर परिसरामध्ये अस्ताव्यस्त पसरलेले भाजी विक्रेते व खाद्यपदार्थाचे हातगाडे, त्यामुळे नेहमीच या ठिकाणी भाजी खरेदीसाठी व खाद्यपदार्थ खरेदीसाठी कुटुंब गर्दी होत असते। मग काय, विक्रेताही सैराट व खरेदी करणाराही सैराट। रस्त्यावर वाहन पार्क करा व बिंदास्त खरेदी करा, मग छोटा मोठा अपघात का होईना, वाहतुकीची कोंडी का होईना, मग या विक्रेत्यांना काय फरक पडतो? कुणी जाब विचारण्यास गेल्यास चक्क पावती दाखवली जाते। मग ही पावती कशाची? तर नगरपालिकेच्या एका ठेकेदाराची। चक्क 10 रुपये भरा आणि बिंदास्त रस्त्यावर आपले बस्तान मांडा, कारण ठेकेदाराने रिक्षा केंद्र भरलेले आहे। मग तो ठरल्याप्रमाणे वसुली करणारच ना। या ठिकाणी ना कधी वाहतूक पोलीस कर्मचारी फिरकतात, ना पालिकेचे अतिक्रमण विभाग येते। सध्याचे कराड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रमाकांत दाते असून तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत दानवे यांनी कायद्याच्या चौकटीत राहून संपूर्ण कराड शहराचे राजकारण जमीनदोस्त केले होते। जोपर्यंत डांगे इथे कार्यरत होते तोपर्यंत कुणाचे अतिक्रमण करण्याचे धाडस नाही झाले। डांगे गेले आणि दाते आले आणि पुन्हा परिस्थिती जैसे थी, इकडे तिकडे चोईकडे अतिक्रमणे, ही अवस्था पूर्ण शहराची आहे। आज आम्ही फक्त ऑलिम्पिकवीर खुशाबा जाधव चौकाच्या माध्यमातून सद्य परिस्थिती आपल्या समोर आणत आहोत। पुढील भागात शहरातील इतर भागातील अतिक्रमणे व हातगाडा चालक, उत्पात व्यावसायिक यांची मनमानी माय मराठी